नमस्कार मित्रांनो, मी संजय गिरनायक विस्पुटे. आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी शिकवणार आहे. चला, तुम्हाला सगळ्यांना चहा आवडतो ना? चहा आपल्या प्रकृतीसाठी चांगला नाही असतो. डॉक्टर आपल्याला किती वेळा सांगतात चहा प्यायचं नाही, तरच आपलं बोलणं त्यांच्याकडे जात नाही. आपण त्यांचं बोलणं ऐकत नाही. आपल्याला आता कारण आपल्याला त्याची सवय झाली आहे. चहाऐवजी मी तुम्हाला एक सुंदर पेन शिकवणार आज. पावसाळ्यात तुमच्यासाठी सुंदर काम करेल हेल्दी. चला, ते हेल्दी पेय काय कशात? आणि धटे पावडर आणि पुदिन्याचे पान कापून घेतले. पुदिन्याचे पान कापून घेतलेले आणि आलं किसून घेतलेलं आहे. आज चिली पावडर घेतली आहे आणि गूळ कापून घेतलेलं आहे. आल्याने पित्त होत नाही. आलं सर्दी खोकल्यासाठी चांगलं असतं. तुळस आपल्या ऑक्सिजन असते. तुळस अजून बहु उपयोगी असते. गुळ शरीरासाठी थंड असतो. जिरं बारीक ताप असतो तोही कमी होतो. धना पावडर शरीरासाठी गार असता. मी पाणी घेतलेलं आहे. आतापासून मी पाणी घेतलेलं आहे. आधारेच्या चासपासून पाणी घेतलेलं आहे मी. तर मी आता ते पाणी टाकूया. दालचिनी पावडर ऑप्शनल आहे. कोणती चहा तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे. तुमच्याकडे जर असं नाही तर तुम्ही चहाचा मसाला घालू शकता. आता आपण हे मिश्रण गॅसवर पाच मिनिट उकळून घेणार आहोत. तुमच्याकडे आलं नसेल तर तुम्ही सुंठ वेणी घालू शकता. आता हे गॅसवर ठेवलेलं आहे उकळायला. आता आपण त्याला 4-5 मिनिटं उकळून घेणार आहोत. दो फ्लेमवर उकळून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीने वस्तूंचं पण प्रमाण कमी करू शकता, जास्त पण करू शकता. आपल्याकडे सगळे सामान नाही असेल तर तुम्ही चहा मसाला पण वापरू शकेल. तुम्ही बघू शकता आपला कशाचा सुंदर वास येत आहे आणि तो उकळत आहे. हे पेय कोरोनाच्या फायद्यामध्ये खूप प्रेशर कोरोनाच्या फळामध्ये फायदेशीर आहे. आपला कशाचा उकळलेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. आता आपण त्याला सर्व्ह करूया. तुम्ही हे बनवून पिऊ शकता, नाही तर मला काही प्रॉब्लेम. हे तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही किती वेळा पण करून पिऊ शकता, कारण की हे हेल्दी आहे. तुम्ही आता बघू शकता मी याला आता सकळून घेतलेलं आहे. याला
टेस्ट करून बघणार आहे, कारण की हे माझी फेवरेट रेसिपी आहे। खूप टेस्टी झालाय। तुम्हाला लहान मुलांना त्रास होत असेल कपचा, तर तुम्ही हे देऊ शकता। आवडली ना रेसिपी? नक्की ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोरोना शिकती घशांची गट्टी, घरी राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।